नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आरोग्य सेवा सर्व प्रकारच्या आजारावर स्वामींनी सांगितलेली ही आरोग्य सेवा आहे जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींची सेवा करतात आणि तुम्हाला ही हवी असेल की आरोग्य सेवा पाहिजे की आरोग्यसेवा आम्ही रोज करू शकतो जेणेकरून आमचे स्वास्थ्य आमचे आरोग्य चांगले राहील तर मित्रांनो ही सेवा नक्की करावी मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नम ओम दाताय नम ओम नम शिवाय ओम मच्छिंद्रनाथाय नमः हा संपूर्ण एक मंत्र आहे या मंत्राचा जप तुम्हाला तीन माळ करायचा आहे या झाल्यानंतर तुम्हाला तीन माळ ओम राम ह्रीम रक्ष रक्ष शिव गोरक्ष या मंत्राचा जपसुद्धा तीन माळी करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे त्यानंतर तीन वेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्र बोलायचा आहे त्यानंतर एक वेळेस तुम्हाला कालभैरव अष्टक बोलायचे आहे आणि त्यानंतर एक वेळेस मारुती स्तोत्र बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे तरी खूप मोठी सेवा आहे परंतु तुम्हाला जर एवढं सगळं करायचं जमत नसेल तर तुम्ही जे अकरा वेळेस आहे तीन वेळेस आहे तीन माळी आहे ते तुम्ही एक एक वेळेस करू शकतात ज्या मंत्राच्या तीन माळी सांगितल्या आहे तिथे एक माळ करू शकतात जो मंत्र अकरा वेळेस सांगितलेला आहे तो एक वेळेस करू शकता जर तुम्हाला जमत नसेल तर पण ही सेवा संपूर्ण करायला पाहिजे तुम्ही संख्या कमी जास्त करू शकतात पण सेवा संपूर्ण करायला घेतली पाहिजे यासाठी मित्रांनो तुमच्याकडे आयुर्वेदिक अगरबत्ती असली पाहिजे तुम्ही स्वामींच्या केंद्रात किंवा अशा ठिकाणी जा जिथे अगरबत्ती मिळते आणि त्यांना खास करून सांगा की आम्हाला कॅमिकल नसलेली आयुर्वेदिक अगरबत्ती पाहिजे इतर कोणतीही अगरबत्ती या सेवेमध्ये वापरायची नाही फक्त आयुर्वेदिक कॅमिकल नसलेली अगरबत्ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती अगरबत्ती लावूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यासोबत तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक तुळशीचं पान टाकून त्या तांब्यावर आपला डावा हात ठेवून सेवा करायची आहे म्हणजे एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक तुळशीचं पान टाकायचं आणि त्या तांब्यावर आपला डावा हात ठेवायचा म्हणजे डाव्या बाजूलाच तो तांब्या ठेवायचा आणि हात ठेवून मग आपण उजव्या हाताने माळी करू शकतो किंवा जे वाचन आहे जे मंत्रजप आहे जे स्तोत्र आहे जे पारायण आहे ते आपण करू शकतो आणि सेवा पूर्ण झाल्यावर जी आयुर्वेदिक अगरबत्ती आपण लावलेली आहे जिच्यात केमिकल नाही त्याची जी पडलेली रक्षा असेल ती आपण सगळ्यात आधी कपाळाला लावावी त्यानंतर गळ्याला लावावी आणि थोडी रक्षा जिभेने चाटून घ्यावी आणि उरलेली रक्षा थोडीफार एक चिमुटभर तांब्यामध्ये टाकून ती आपण पाण्यामध्ये पिऊन घ्यावी तसेच जे एक तुळशीचं पान आपण टाकलेलं आहे ते सुद्धा चावून आपण खायचं चा आहे आणि तांब्यातील तीर्थ शिल्लक ठेवू नका सगळं पाणी तुम्हाला प्यायचं आहे मित्रांनो ही सेवा तशी तर सकाळ संध्याकाळ करायची असते पण तुम्हाला दिवसातून एक वेळेस जमली तरी चालेल मित्रांनो ही सेवा एकाच व्यक्तीसाठी असून याच्यातील तीर्थ दुसरे कोणीही घेऊ नये आणि ही सेवा सलग एकवीस दिवस करावी मित्रांनो ही सेवा करत असताना आपण पोटभर जेवण करावे आणि कुठलेही मनात वाईट विचार आणू नये मनापासून श्रद्धेने ही सेवा करावी जो व्यक्ती ही सेवा करत आहे त्याच व्यक्तीला या सेवेचा लाभ होईल तर जर भरपूर व्यक्ती असतील त्यांना ही सेवा करायची असेल त्यांना लाभ असतील तर त्यांनी सुद्धा ही सेवा करायची आहे जो व्यक्ती तांब्यावर हात ठेवून ही सेवा करेल त्याच व्यक्तीला या सेवेचा लाभ मिळेल आणि त्याच व्यक्तीने ते तीर्थसुद्धा प्यायचे आहे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद